कुरुंदवाड मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यावर एका महिलेला नोकरीत सामावून घेण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप आहे त्याच्या निषेधार्थ उद्या सोमवारी कुरुंदवाड बंदची हाक सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी दिली आहे कुरुंदवाड मुख्याधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांच्या निषेधार्थ कुरुंदवाड सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी कुरुंदवाड शहरातील महिला सफाई कामगारांबाबत मुख्याधिकारी जाधव यांनी अन्याय केला असल्याचा आरोप केला या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तसंच मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निषेधार्थ सोमवारी कुरुंदवाड शहर कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते